असं म्हणतात की आपण चांगले असलो की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू आपण जेवढे जास्त चांगले वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात. माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेल, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल. स्वतःमध्येच खुश राहायचं, जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही, मग ते कोणाचं घर असो किंवा मन. माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोक माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही. प्रत्येकाला तितकंच महत्व द्या जितकं महत्व ते तुम्हाला देतात. जास्त द्यायला जाल तर स्वतःची किंमत कमी करून बसाल. आयुष्यात तुम्हाला सॉरी तेच लोक बोलतील ज्यांना त्यांच्या इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असतात. आयुष्यात दोन व्यक्तींची काळजी घ्या. पहिलं म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर हरत आलेले तुमचे बाबा, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या हरण्याला जिंकणं मानत आलेली तुमची आई. एखादा आपल्यासोबत वाईट वागतो म्हणून आपण त्याच्यासोबत वाईट वागणे हा तर व्यवहार झाला, पण एखादा आपल्यासोबत वाईट वागून देखील आपण त्याच्यासोबत चांगलेच वागणे ही खरी माणुसकी. चालणारे दोन पाय किती विसंगत असतात, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं की क्षणात हे बदलणार असतं, हसत हसत जगायचं असतं. वेळ सोडवून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच आपल्याला आपल्या व परक्यांची ओळख करून देते. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, आई वडिलांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. कुठं आलो या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते. शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलंय रडता रडता हसायला. शब्दामुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दामुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ. शब्दामुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दामुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दामुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो सगळं जग जिंकेल. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोद हा सुद्धा गांभीर्याने घेतला जातो.